22 ऑगस्ट 2014 रोजी लोणी मावळा येथील रहिवासी असणारी एक लहान 15 वर्षाची शाळकरी मुली शाळा संपवून घरी जात असताना तिला रस्त्यामध्ये 3 नराधमांनी रस्त्यावर अडवलं आणि तिला पुलाखाली खेचून तिच्यावरती 5वी बलात्कार केला. हा प्रकार इतका बलात्कार करून नंतर तिचा त्यांनी खून केला आणि हा बलात्काराच्या वेळेला त्यांनी तिच्या नाकातोंडात चिखल कोंबलेला होता आणि तो चिखल वैद्यकीय तज्ज्ञाच्या अहवालानुसार तिच्या स्वरयंत्रणापर्यंत गेला होता आणि त्यामुळे ती गुदमरून मरण पावली. याकरता आज नगर येथील न्यायालयाने तिघही आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावलेली आहे. या फाशीच्या शिक्षेच्या विरुद्ध या फाशी शिक्षा व्यतिरिक्त आणखी त्यांना फौजदारी कट केला, त्याचप्रमाणे गँगरेप केला या आरोपाखाली देखील जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. अर्थात ही फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतरच अंमलात येईल असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. या निकालाविरुद्ध आरोपींना उच्च न्यायालयात जाण्याचा कायदेशीर हक्क आहे.